नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आपण बघतोय की नागरिकत्व सुधारणा कायदा त्याच्यावरून राज्यभर रिॲक्शन येत आहेत, देशभर येत आहेत. आज मुंबईत देखील त्याच्या बाजूने भाजपचा मोर्चा आहे, त्याच्या विरोधात आझाद मैदानात आंदोलन होणार आहे, उद्या काँग्रेस देखील आंदोलन. कसं बघताय तुम्ही या सगळ्या विषयाकडे? मला वाटतं कायद्याची जी मूळ भूमिका आहे ती समजून घेण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने काय झालंय की आज विरोधी पक्षाकडून म्हणजे देश पातळी ज्या आपण देशाची चर्चा करतो हे फक्त पॉलिटिकल स्कोरिंग सुरू आहे. म्हणजे ठराविक समाजाला समाजाची सहानुभूती आम्हाला कशी मिळेल, उद्या आमच्या राजकीय भूमिकेबरोबर राहील, असाच हा प्रयत्न आहे. म्हणजे याच्यामध्ये खरं म्हणजे हा कायदा लोकांना नागरिकत्व देण्याचा आहे, कोणाची सिटिझनशिप काढून घेण्याचा मुद्दा याच्यात नाहीच आहे. मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका या मुद्द्यावर वेगळी असं की आदरणीय बाळासाहेबांनी सत्तेशी तडजोड कधीच केली नसते. ज्यावेळी ज्यावेळी भूमिका तत्पाशी जोडलेली असते त्यावेळी. परंतु दुर्दैवाने आज त्या सगळ्या साहेबांच्या भूमिकेला भूमिकेशी फारकत घेताना सध्याचं नेतृत्व दिसत आहे. मला असं वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण शेवटी देशाच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. खूप दिवसांपासून हा सगळा प्रश्न प्रलंबित होता. काँग्रेस देखील दिल्लीतून हिरवा कंदील येत नव्हता आणि शेवटी तो आता सोमवारी हा शपथविधीचा कार्यक्रम होतोय. हे आता तो तसं आहे, तीन पक्षाचं सरकार हे आता आलेलं आहे. त्यांनी आता त्यांनी तो ठरवलाय शपथविधी कधी घ्यायचा, किती शेवटी सत्तेच्या करता किती तडजोडी करायच्या सत्तेत टिकून राहण्यासाठी. आता महाराष्ट्र पाहतोय. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मी भाष्य करण्यापेक्षा काळाच्या ओघामध्ये राज्यातली जनताच ह्या सगळ्या अभद्र युती झालेली राज्यामध्ये त्याचं उत्तर जनताच देणार. खूप दिवसांपासून हा सगळा प्रश्न प्रलंबित होता. काँग्रेस देखील दिल्लीतून हिरवा कंदील येत नव्हता आणि शेवटी तो आता सोमवारी हा शपथविधीचा कार्यक्रम होतोय. हे आता तो तसं आहे, तीन पक्षाचं सरकार हे आता आलेलं आहे. त्यांनी आता त्यांनी तो ठरवलाय शपथविधी कधी घ्यायचा, किती शेवटी सत्तेच्या करता किती तडजोडी करायच्या सत्तेत टिकून राहण्यासाठी. आता महाराष्ट्र पाहतोय. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मी भाष्य करण्यापेक्षा काळाच्या ओघामध्ये राज्यातली जनताच ह्या सगळ्या अभद्र युती झालेली राज्यामध्ये त्याचं उत्तर जनताच देणार. आज तुमची अहमदनगरची आढावा बैठक होते, काय नेमकं या बैठकीत चर्चा होणार आहे? कारण राम शिंदेने देखील तुमच्या विरोधात नाराजी असल्याचं काही सूचक वक्तव्य देखील केलं होतं. काय आजच्या बैठकीत चर्चा होणार नेमकी? राजी नाराजीचे मुद्दे मांडले असतील खरं, म्हणजे जाहीरपणे काही बोलावं असं काही भूमिका नव्हती. पक्षाच्याकडे पक्ष नेतृत्वाकडे आपण आपली भूमिका मांडतो, पक्ष नेतृत्व सगळ्यांना एकत्र बसवतो. काही समज गैरसमज असतील ते दूर होतील. मला वाटत नाही की फार अशी मोठी बाब आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. वेळेच्या प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.